फ्रेंड्स, मी आमिर। तुम्ही मला मागच्या व्हिडिओमध्ये भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू। आज आपण बघणार आहोत आर्डिनोचे हार्डवेअर्स। हे आहेत आर्डिनोचे हार्डवेअर्स। हा आहे आर्डिनो, हे आहेत ब्रेडबोर्ड्स, हे आहेत रेझिस्टन्सेस, हे आहे जम्पर्स आणि हे पी केबल। हा आहे आर्डिनोचा आय सी, याच्यात आर्डिनोचे सगळे प्रोग्राम सेव्ह होतात। या आय सी ला सर्वात वर एक खड्डा असतो, हा खड्डा म्हणजे टॉप साइड। त्याच्या डाव्या साइडला एक छोटासा डॉट असतो, त्याच्या डाव्या साइडला जो सिल्वर पिन आहे, त्या सिल्वर पिन पासून जर आपण मोजायला चालू केलं तर आपल्याला सगळे मिळून 32 पिन्स मिळतील। तर आपण याला म्हणणार 32 पिन आय सी। हे आहेत इनपुटचे पॉइंट्स 0 to 5 आणि हे आहेत आउटपुटचे पॉइंट्स 0 to 13। हे आहे पॉवरचं बटन आणि ते आहे रिसेटचं बटन। आर्डिनोवर जो प्रोग्राम चालू आहे तो परत पहिल्यापासून पाहण्यासाठी रिसेट बटन लागतात। हे एबी केबलचं सॉकेट आहे आणि ही एबी केबल आहे। एबी केबलचं एक टोक आर्डिनोला तर दुसरं टोक कम्प्युटरला जॉईन करतात। त्याच्या मार्फत पॉवर सप्लाय आणि इनपुट घेता येते। आपल्याला कम्प्युटर मार्फत सप्लाय देता येतोच, तर आपल्याला डीसी म्हणजेच बॅटरी किंवा अदर सोर्स पासून पण सप्लाय घेता येतो या सॉकेटमध्ये। जर आपल्याला कम्प्युटरच्या सहाय्याने सप्लाय द्यायचा असेल तर यूएसबी लिहिलेल्या दोन पॉइंटचा उपयोग करावा लागतो। तसेच आपल्याला जर डीसी सप्लाय द्यायचा असेल तर वीज लिहिलेल्या दोन पॉइंटचा उपयोग करावा लागतो। त्यासाठी आपण ही कॅप कनेक्टर म्हणून वापरतो। तुम्हाला इथे एक छोटी चिप दिसत आहे, त्या चिपला आपण छोटा आय सी म्हणू शकतो कारण ते पूर्णपणे आय सी सारखेच काम करते। हा आहे ब्रेडबोर्ड म्हणजेच प्रोजेक्ट बोर्ड। याचे चार भाग पडतात, या चार भागांमध्ये कोणताही संबंध नसतो। याच्यात या ठिकाणी काही ए बी सी डी ई अशी अक्षर लिहिलेली आहेत, तर दुसऱ्या भागात एफ जी एच आय असे अक्षर लिहिलेले आहेत। तर वर 5-5 अंतराने 7 पर्यंत असे क्रमांक लिहिलेले आहेत। आपण जर हे मोजले तर ते 7 होल्स एका भागात असतात, असे दोन्ही मिळून 120। ब्रेडबोर्डचा प्रमुख उपयोग कोणतेही आपल्याला कंपोनंट्स लावून त्याला सोल्डरिंग न करता आपण वापरू शकतो, तसेच ते आपण ते काढून रियुजही करू शकतो। ब्रेडबोर्डचा अजून एक फायदा आहे, आपण ब्रेडबोर्ड एकमेकांना कनेक्ट करू शकतो। त्याच्यासाठी इथे स्लॉट दिलेले आहेत, आपले कंपोनंट जास्त असतील तर आपण याचा उपयोग करू शकतो। आपण याची लांबी किंवा उंची अशा दोन्ही प्रकारे ब्रेडबोर्ड वाढवू शकतो। हे आहेत रेझिस्टन्सेस। या रेझिस्टन्सवर काही आपल्याला कलर्स दिसतात, याला कलर कोड म्हणतात। या कलर कोडमुळे आपण त्यांची व्हॅल्यू शोधू शकतो। या कलर कोडची व्हॅल्यू ओममध्ये मोजली जाते। हे आहेत जम्पर्स, ह्याच्यात 3 प्रकार पडतात, मेल टू मेल, फिमेल टू फिमेल, मेल टू फिमेल। हे आपण आर्डिनो टू ब्रेडबोर्ड कनेक्ट करण्यासाठी वापरतो। हे झाले आर्डिनोचे हार्डवेअर्स। मला पुढच्या भागात कमेंटवर नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा।